थेट आपण लालबाग परिसरात जातोय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी लालबागमध्ये पोहोचलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत आहेत. भाजपचे नेते विनोद तावडे आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सुद्धा सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं होतं आणि आज राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी जे पी नड्डा सुद्धा पोहोचलेले आहेत. मुंबईमध्ये गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर जे पी नड्डा पुण्याचाही छोटेखानी दौरा करतील आणि पुण्यामध्ये सुद्धा ते गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. खरं तर निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत, हालचाली सुरू झालेल्या आहेत, बैठका सुरू झाल्या आहेत, चर्चा होते. या गणपती उत्सवाच्या सगळ्या धूमधामीमध्ये राजकारणसुद्धा तितकंच चर्चेत आहे आणि आजच्या पुण्याच्या आणि मुंबईच्या भेटीदरम्यानसुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी जाताना छोटेखानी चर्चा या सर्व नेत्यांमध्ये होण्याची शक्यतासुद्धा व्यक्त होती आहे. जे पी नड्डा लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. आशिष शेलार, विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वजण त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि यानंतर ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. केशवजी नाईक चाळीमध्ये जातील. गिरगावमध्ये इथला गणेशोत्सव फार प्राचीन आहे, जुना आहे. शेकडो वर्षांचा इतिहास आणि परंपरा केशवजी नाईक चाळीच्या गणपतीला आहे आणि आज गणपतीचं दर्शन जे पी नड्डा यांच्याकडनं सुद्धा घेतलं जाईल. एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुका होत असताना देवदर्शनामध्ये महाराष्ट्रात खास करून अनेक नेते तल्लीन झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होत आहेत, लीन होत आहेत. जे पी नड्डा आज पुण्यामध्ये जाऊन पुण्यातल्या काही गणपती मंडळांचं दर्शन घेतील, गणरायाचे आशीर्वाद घेतील. अभिषेक मुठाळ सध्या आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत. अभिषेक, जे पी नड्डा पोहोचलेले आहेत आणि इथून पुढचा त्यांचा गणेश दर्शन दौरा कसा असेल? थोड्याच वेळापूर्वी आताच जे पी नड्डा जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला दाखल झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की या अगोदर देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते देखील इथं दाखल झालेले होते. त्यांनी देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं होतं. आता जर का बघायचं तर मागील काही दिवसांमध्ये भाजपचे अनेक बड़े नेते जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला असेल किंवा मग लालबाग परिसरामधल्या असलेल्या गणेशोत्सव मंडळांना मोठ्या प्रमाणात भेटी देताना आपल्याला बघायला मिळत आहेत. एकूणच मुंबईमध्ये देखील निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, तशा प्रकारची तयारी देखील भाजपनं सुरू केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या दर्शनाकडे देखील बघितलं जात असल्याचं आपल्याला दिसत आहे. एकूणच जर का बघायचं तर इथनं लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर केशवजी नाईक चाळीमधल्या जो बाप्पा आहे त्याचं देखील दर्शन जे पी नड्डा घेणार आहेत आणि तिथनं ते मुख्यमंत्री असेल किंवा त्यानंतर मग उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी जात गणपतीचं दर्शन देखील घेताना आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर आशिष शेलार यांचं जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे वांद्रे पश्चिम इथलं, तिथे देखील जाते गणपतीचं गणरायाचं दर्शन घेताना आपल्याला बघायला मिळतील आणि त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होतील. एकूणच मोठ्या प्रमाणात भाजपचे नेते देखील राज्यस्तरावरचे आपल्याला जे पी नड्डा यांच्यासोबत बघायला मिळत आहेत. अगदी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील किंवा मग प्रवीण दरेकर असतील, आशिष शेलार असतील मुंबई अध्यक्ष, हे देखील आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात भाजपकडून या सगळ्या परिसरामध्ये येत शक्ती प्रदर्शन जे आहे ते देखील आपल्याला इथं होताना बघायला मिळत आहे. येत्या काही दिवसात निवडणुका तर आहेतच, मात्र एकूणच लालबागच्या राजावर मोठ्या प्रमाणात श्रद्धा जी आहे ती देखील आपल्याला भाजपच्या नेत्यांची बघायला मिळते. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील अपवाद नाही आहेत. त्यातच जे पी नड्डा यांची देखील मोठी श्रद्धा जी आहे ती लालबागच्या राजावर आहे आणि त्यामुळेच ते इथं दाखल झालेले आहेत आणि एकूणच त्यांच्याकडनं आता दर्शन घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे माध्यमांना ते संवाद साधतात, त्या माध्यमांशी ते काय बोलतात हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे.
धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल। तर काही वेळापूर्वी जेपी नड्डांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय। बरीचशी नेते मंडळी राजाच्या चरणी लीन होताना आपण पाहिली। भाजपचे नेते प्रामुख्यानं लालबाग राजाच्या दर्शनासाठी येतात। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी इथे आलेले होते आणि आता राज्यातल्या नेत्यांसह राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सुद्धा लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी या परिसरात पोहोचलेले। मुंबईतल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर ते पुण्याचा दौरा करतील। पुण्यामध्येही ते गणेशोत्सवात सहभागी होतील। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।